नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा विश्व या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सामान्य विज्ञान या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. आपण या व्हिडिओमध्ये 20 प्रश्न घेणार आहोत. जर तुम्ही त्यामधील 18 प्रश्नांची उत्तरे दिली तर समजून जा तुमचं येणाऱ्या कोणत्याही भरतीमध्ये सिलेक्शन हे फिक्स असेल. तर मित्रांनो, चला तर बघूया तुमचा किती अभ्यास झालेला आहे. प्रश्न पहिला आहे, खालीलपैकी कोणत्या दिवशी वर्ल्ड हेल्थ डे साजरा केला जातो. यासाठी पर्याय आहेत, अ 1 फेब्रुवारी, ब 7 एप्रिल, क 15 जुलै आणि ड 29 जानेवारी. तर बघा, यामध्ये योग्य उत्तर आहे 7 एप्रिल. 7 एप्रिल या दिवशी वर्ल्ड हेल्थ डे साजरा केला जातो. प्रश्न दुसरा आहे, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचं मुख्यालय कोठे आहे. यासाठी पर्याय आहेत, अ मुंबई, ब औरंगाबाद, क नागपूर आणि ड पुणे. तर याचं योग्य उत्तर आहे ड पुणे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेचं मुख्यालय हे पुणे येथे आहे. प्रश्न तिसरा, 2020 या वर्षी विश्वसुंदरी ठरलेल्या ॲड्रिमा मेसा या कोणत्या देशातील आहेत. यासाठी पर्याय आहेत, अ मेक्सिको, ब रशिया, क जपान आणि ड इटली. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे अ मेक्सिको. 2020 या वर्षी विश्वसुंदरी ठरलेल्या ॲड्रिमा मेसा या मेक्सिको या देशातील आहेत. प्रश्न चौथा, मे 2021 अंटार्क्टिकापासून तुटून खालीलपैकी कोणता हिमनग वेगळा झाला. तर यासाठी तुम्हाला पर्याय आहेत, अ M25, ब S37, क BAS12 आणि ड A76. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे A76. मे 2021 अंटार्क्टिकापासून तुटून खालीलपैकी म्हणजेच A76 हा हिमनग वेगळा झाला. प्रश्न पाचवा, आपल्याला सूर्यकिरणांपासून कोणते जीवनसत्व मिळते. यासाठी पर्याय आहेत, अ जीवनसत्व ड, ब जीवनसत्व अ, क जीवनसत्व क आणि ड जीवनसत्व ब. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे जीवनसत्व ड. आपल्याला सूर्यकिरणांपासून ड हे जीवनसत्व मिळते. प्रश्न सहावा, देशात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त कोणत्या राज्यामध्ये आहे. अ महाराष्ट्र, ब गोवा, क केरळ आणि ड पंजाब. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे क केरळ. देशात साक्षरतेचे प्रमाण सर्वात जास्त हे केरळ राज्यामध्ये आहे. प्रश्न सातवा, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम कोणत्या वर्षी सुरू झाला. तर यासाठी पर्याय आहेत, अ 1955, सॉरी यासाठी पर्याय आहेत अ 1995, ब 1955, क 1980 आणि ड 2000. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे ब 1955. राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम हा 1955 या वर्षी सुरू झाला. प्रश्न आठवा, जमिनीत घुसलेला सागराच्या अरुंद भागास काय म्हणतात. यासाठी पर्याय आहेत, अ समुद्रधुनी, ब त्रिभुज प्रदेश, क पूर मैदान आणि ड आखात. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे ड आखात. जमिनीत घुसलेला सागराच्या अरुंद भागास आखात असे म्हणतात. प्रश्न नववा, संविधानानुसार राज्यकारभार चालत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी कोणाची असते. यासाठी पर्याय आहेत, अ राष्ट्रपती, ब मंत्रिमंडल, क प्रधानमंत्री आणि ड राज्यमंत्री. तर बघा, याचं योग्य उत्तर आहे अ राष्ट्रपती.
संविधानानुसार राज्यकारभार चालत आहे की नाही हे पाहण्याची जबाबदारी राष्ट्रपती यांची असते। प्रश्न 10वा, खालीलपैकी कशाचा प्रयोग कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी केला जातो? तर यासाठी तुम्हाला पर्याय आहेत, अ कॉपर ऑक्साईड, ब कार्बन मोनॉक्साईड, क सिल्वर आयोडाइड आणि ड यांपैकी नाही। तर मित्रांनो बघा, याचं योग्य उत्तर आहे क सिल्वर आयोडाइड। सिल्वर आयोडाइड याचा उपयोग करून कृत्रिम पाऊस पाडला जातो। प्रश्न 11वा, भारतातील पहिले रेबीज मुक्त राज्य म्हणून घोषित होणारे राज्य कोणते? तर यासाठी पर्याय आहेत अ मिझोरम, ब गोवा, क कर्नाटक आणि ड गुजरात। तर बघा, याचं योग्य उत्तर आहे ब गोवा। गोवा हे भारतातील पहिले रेबीज मुक्त राज्य म्हणून घोषित केले गेले आहे। प्रश्न 12वा, बघा खंजर लष्करी सराव 2021 खालीलपैकी कोणत्या दोन देशादरम्यान घेण्यात आला? यासाठी पर्याय आहेत अ नेपाल व अफगाणिस्तान, ब भारत व पाकिस्तान, क भारत व इराण आणि ड भारत व किर्गिस्तान। तर बघा, याचं योग्य उत्तर आहे ड भारत व किर्गिस्तान। खंजर लष्करी सराव 2021 हा भारत व किर्गिस्तान या दोन देशादरम्यान घेण्यात आला। प्रश्न 13वा, जागतिक क्षयरोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? यासाठी पर्याय आहेत अ 24 मार्च, ब 12 जानेवारी, क 7 एप्रिल आणि ड 24 जून। तर बघा, याचं योग्य उत्तर आहे अ 24 मार्च। जागतिक क्षयरोग दिन 24 मार्च या दिवशी साजरा केला जातो। प्रश्न 14वा, भारतातील राज्यघटनेनुसार आरोग्य हा कोणत्या सूचीतील विषय आहे? यासाठी पर्याय आहेत अ केंद्र सूची, ब राज्य सूची, क समवर्ती सूची आणि ड यापैकी नाही। तर बघा, याचं योग्य उत्तर आहे ब राज्य सूची। भारतातील राज्यघटनेनुसार आरोग्य हा राज्य सूचीमधील विषय आहे। प्रश्न 15वा, राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 कोणत्या व्यक्तीला प्राप्त झाला? यासाठी पर्याय आहेत अ प्रमोद शुक्ला, ब दुडासोरा आणि क फैजल LS आणि ड वरील सर्व। तर बघा, याचं योग्य उत्तर आहे ड वरील सर्व। राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2021 हा प्रमोद शुक्ला, दुडासोरा आणि फैजल LS या तिघांना सुद्धा प्राप्त झालेला आहे। प्रश्न 16वा, कोरोना व्हायरस हा कोणत्या प्रकारचा विषाणू आहे? यासाठी पर्याय आहेत अ DNA, ब RNA, क RNA व DNA आणि ड DA। तर बघा, याचं योग्य उत्तर आहे ब RNA। कोरोना व्हायरस हा RNA प्रकारचा विषाणू आहे। बघा, प्रश्न 17वा, देशातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प कोठे आहे? यासाठी तुम्हाला पर्याय आहेत अ नागपूर, ब तारापूर, क मुंबई आणि ड विशाखापट्टणम। तर बघा, याचं उत्तर आहे ड विशाखापट्टणम। देशातील सर्वात मोठा तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प हा विशाखापट्टणम येथे आहे। प्रश्न 18वा, भारत कोणत्या देशाकडून AK-203 रायफल खरेदी करणार आहे? तर यासाठी पर्याय आहेत अ रशिया, ब जपान, क अमेरिका आणि ड इराण। तर बघा, याचं योग्य उत्तर आहे अ रशिया। भारत हा रशिया या देशाकडून AK-203 रायफल खरेदी करणार आहे। प्रश्न 19वा, भारत सरकारने हवा प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंधक कायदा कोणत्या वर्षी लागू केला? यासाठी पर्याय आहेत अ 1981,
ब 1985 क 1987 आणि ड 1988। तर बघा याचं योग्य उत्तर आहे अ 1981। भारत सरकारने हवा प्रदूषण नियंत्रण व प्रतिबंधक कायदा हा 1981 या वर्षी लागू केला। प्रश्न 20वा, आंतरराष्ट्रीय वजन मापन कार्यालय कोणत्या ठिकाणी आहे? यासाठी तुम्हाला पर्याय आहेत अ न्यूयॉर्क, ब लंडन, क जपान आणि ड पॅरिस। तर बघा याचं योग्य उत्तर आहे ड पॅरिस। आंतरराष्ट्रीय वजन मापन कार्यालय हे पॅरिस या ठिकाणी आहे। मित्रांनो, तुमचं या 20 प्रश्नांपैकी किती उत्तर बरोबर आलेत हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा। तसेच जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।